शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेनं घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तडीपार गुंडाला पळून जाताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. सदर तडीपार गुंडासह त्याच्या 5 साथीदारांनी लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या केल्या होत्या. शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेनं सदरच्या घरफोड्या उघडकीस आणून सदर टोळीला जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत केला होता आणि टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव देखील पाठवला होता. सदरची कारवाई अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोराडे अप्पर पोलीस अधीक्षक आणि आचल दलाल सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.